मला असं वाटतं नरेंद्र मोदींची तुलना गाढवासोबत जरी केली तरी ते शोभणार नाही. आणि तुलना जर नरेंद्र मोदीची करायची असेल तर लादेनसोबत करा, औरंगजेब बादशाहसोबत करा. अनेक लोक आहेत ना तुलना करायला. किंवा आता तानाजी चित्रपटात उदयभान दाखवला, त्यासोबत जरी नरेंद्र मोदीची तुलना केली तरी हरकत नाही. आपल्यासोबत अमोलदादा मिटकरी आहे. काय सांगाल मला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता जे वादळ उठलेलं आहे, आज के शिवाजी नरेंद्र मोदी याच्यावरती काय सांगाल तुम्ही? जय गोयल यांनी मुळात, मला असं वाटतं गोयल नावाचे जे लोक आहेत ते मुळातच छत्रपती शिवाजी महाराजांचा द्वेष करतात आणि भारतीय जनता पार्टी द्वेषच करते. मग तो श्रीपाद छिंदम असेल, त्याच्यानंतर हे जय गोयल असतील, त्यानंतर पियुष गोयलनी 26 जानेवारीला पथ संचलनातून आपला महाराष्ट्राचा रथ चित्ररथ त्यांनी नाकारला. मला असं वाटतं नरेंद्र मोदींची तुलना गाढवासोबत जरी केली तरी ते शोभणार नाही इतक्या. आणि त्यांची जी मूक संमती त्याला आहे याचा अर्थ त्यांनाही जरा खुशमस्करीचा थोडं हे वाटतं आहे. जयकुमार गोयलनी ज्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराज आजके नरेंद्र मोदी हे पुस्तक जे लिहिलं, मुळामध्ये ही त्यांची जी मानसिकता आहे संघ प्रवृत्तीची ही या निमित्तानं बाहेर आलेली आहे. छत्रपतींची तुलना कोणासोबतही होऊ शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराज विश्वाचं आराध्य दैवत आहेत. नरेंद्र मोदींवर अनेक, म्हणजे मुझफ्फरनगर असेल, गोधरा हत्याकांड असेल, असे अनेक आरोप त्यांच्यावर आहेत. तर अशा पद्धतीचा माणूस, आणि तुलना जर नरेंद्र मोदीची करायची असेल तर लादेनसोबत करा, औरंगजेब बादशाहसोबत करा. अनेक लोक आहेत ना तुलना करायला. किंवा आता तानाजी चित्रपटात उदयभान दाखवला, त्यासोबत जरी नरेंद्र मोदीची तुलना केली तरी हरकत नाही. पण ते कसं आहे, भारतीय जनता पार्टीचे ते हळवणकर नावाचे एक आमदार आहेत, त्यांनी बेशरमपणाचा कळस गाठलेला आहे की उलट शिवरायांचा सन्मान मोदींमुळं वाढला वगैरे वगैरे. मुळात भारतीय जनता पार्टीच्या लोकांची अशी गुलामीची प्रवृत्ती असल्यामुळे, छत्रपतींच्या बाबतीत त्यांच्या मनात आदरच नसल्यामुळं त्यांना हा द्वेष त्यांचा उफाळून येतो आहे. म्हणून या गोष्टीचा तर आम्ही निषेधच करतो, प्रत्येक शिवप्रेमी या गोष्टीचा निषेध करतो. आपण विधानसभा निवडणुकीमध्ये स्टार प्रचारक होते, जसे रोहित पवार होते, अमोल हे आहेत आपले, कमल कोले, आणि तुम्ही पण होते. तुम्ही विधानसभेमध्ये राष्ट्रवादीला जिंकून येण्यात खूप मोठा वाटा आहे, तुम्ही या सरकारबद्दल काय सांगाल आता? नाही, वाटा माझ्या एकट्याचा नाही, वाटा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता महाराष्ट्रामध्ये लढला. आणि तो भारतीय जनता पार्टीने जे सुडाचं राजकारण गेल्या 5 वर्षात केलं त्या प्रवृत्तीविरुद्ध लढला. हे महाविकास आघाडीचं सरकार जे चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्राला आम्ही दिलं, मला असं वाटतं की ते 5 वर्ष स्थिर चालेल आणि शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना न्याय मिळेल या माध्यमातून. आणि त्यासाठीच आदरणीय पवारसाहेबांनी हे सरकार त्यांच्या संकल्पनेतून उदयाला आलेलं आहे. त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी फक्त ते कसं आहे, आता मुनगंटीवारांचा 33 कोटी वृक्ष लागवडीचा घोटाळा असेल, असे अनेक घोटाळे सध्या आमच्याकडे आहेत. अजून ते आता हे काही हळूहळू निघतील, त्याच्यामुळे त्यांनी आमची चिंता करून हे सरकार किती वर्ष चालेल. पण मला असं वाटतं, मी जे इलेक्शन कॅम्पेनिंगमध्ये बारकाईनं हा अभ्यास केला, लोकांच्या मनामध्ये एक नवीन काहीतरी परिवर्तन हवं होतं, ते परिवर्तन महाराष्ट्राला मिळालं. याचा इम्पॅक्ट झारखंडवर सुद्धा दिसून आला. तिथं हेमंत सोरेन यांनी नवीन सरकार भाजपला बाजूला ठेवून स्थापन केलं. 5 वर्ष स्थिर चालेल सरकार याबद्दल माझ्या मनात शंका नाही. अजितदादांनी आपल्याला विधान परिषदेवरती घेणार असं बोलले होते, सरकार स्थापन होता 1 महिना झालेला आहे, काय सांगाल तुम्ही? पक्ष काय न्याय करेलच, आणि मी काही कोणती रिक्वायरमेंट घेऊन पक्षाकडे गेलो नव्हतो. दादांचं आणि पक्षश्रेष्ठींचं माझ्यावर तेवढं प्रेम आहे. आणि राजकारणात जोपर्यंत काही मिळत प्रत्यक्ष मिळत नाही तोपर्यंत ते काही मानून घेऊ नये. पण मला असं वाटतं जो जो मेहनत ज्यांनी ज्यांनी केली त्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष न्याय देणार. इतर पक्षांपेक्षा आमच्या पक्षाचं धोरण जरा वेगळं आहे. नक्कीच पाहिलं की आपल्या पक्षाचं धोरण वेगळं आहे आणि नक्कीच मला न्याय मिळणार असं अमोलदादा मिटकरी यांनी सांगितलंय. शिवाजी वामनकर, SW मराठी, बुलढाणा. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ऍप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW न्यूजचे ऍप सर्च करा, डाउनलोड करा, आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW न्यूजवर.